पुढचा मतदारसंघ आपण बघू शकतो की जळगाव हा आहे. जळगावमध्ये आपल्याला माहिती आहे की काटे की टक्कर होती. स्मिता वाघ म्हणजे जे उन्मेष पाटील खासदार होते जळगावचे भाजपचे, त्यांचं तिकीट कापलं, त्यानंतर ते शिवसेनेत गेले. त्यांनी स्वतः निवडणूक न लढवता करण पवार हे नाव सुचवलं. स्मिता वाघ यांचं मागच्या वेळेस देखील 2019 तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांचं तिकीट बदललं गेलं होतं, यावेळेस त्यांना भाजपने तिकीट दिलं. एक भाजपच्या निष्ठावान नेत्या आपण म्हणू शकतो त्या होत्या, त्यांना माजी आमदार सुद्धा होते, माजी आमदार सुद्धा होत्या विधान परिषदेच्या. त्यामुळे करण पवार विरुद्ध स्मिता वाघ ही लढाई होती. पण जळगाव हे जे नाव आहे तो भाजपचा बालेकिल्लाच मानला जातो, त्यामुळे इथे कुठेतरी स्मिता वाघ यांचं पारडं जड होतं. आणि जे काही आज सुरुवातीला निकाल लागले त्यात स्मिता वाघ या एकतर्फी विजयी झालेल्या आहेत. सर, जळगावमध्ये करण पवार हा जो काही तुम्ही आधी म्हणाला होतात की जळगावमध्ये काही करता आला असतं, करण पवार हा उमेदवार देणं घातक ठरलं? दोन तीन फॅक्टर्स आहेत. एका फॅक्टरविषयी मी आज बोलतोय की एकतर वेळेवरती उमेदवारी घ्यायची, पक्षात वेळेवरती यायचं, आणि तेव्हा असा विचार करायचा की तुमचे शिवसैनिक, तुमची पक्ष संघटना शिवसेनेची आमच्यासाठी राबेल, पक्षश्रेष्ठीने सांगितलं म्हणून ती राबेल असं होत नसतं. दुसरीकडं स्मिता वाघ एक शालीन सुसंस्कृत व्यक्तिमत्व, त्यांच्या विरोधात करण पवार उन्मेष पाटील यांचे सहकारी, आणि त्यामध्ये जळगावकरांनी हा विचार केला की नाही, आपण स्मिता वाघ ज्यांचं तिकीट मागच्या वेळेस कापलं होतं आणि उन्मेष पाटील यांना दिलं गेलं, ते निवडूनही गेले, यावेळेस त्यांचं तिकीट कापलं, स्मिता वाघ यांना दिलं भाजपने, यात चूक काय केलं? मला असं वाटतं त्यामध्ये जळगावकरांनी तो विचार केला आणि आपलं मत स्मिता वाघ यांच्या पारड्यात टाकलं. पुढचा मतदारसंघ रावेर आहे. रावेरमध्ये आपल्याला माहिती आहे की रक्षा खडसे यांना तिकीट मिळणार की नाही भाजपकडून ही चर्चा होती, कारण की एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादीत शरद पवारांसोबत गेले होते. पण नाही, भाजपने रक्षा खडसेंचं तिकीट जाहीर केलं आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला की रक्षा खडसेंना पुन्हा तिकीट का दिलं गेलं. पण नक्कीच गिरीश महाजन असतील किंवा इतर तिथले आमदार असतील त्यामागची गणितं होती, आणि कुठेतरी भाजपला चुणूक लागली असेल की एकनाथ खडसे हे मदत करू इच्छित आहेत, त्यामुळे ते झालं. पण दुसरीकडे श्रीराम पाटील पवारांनी हा एक मोठा गेम खेळला, उद्योजक जो पूर्णपणे फसला आहे पवारांचा गेम, उद्योजक म्हणून श्रीराम राजकारण हे एड्या गबाळ्याचं काम नाही, हे श्रीराम पाटील यांचा ज्या पद्धतीनं पराभव झालाय त्यावरनं सिद्ध झालंय. त्यांना तिकीट दिलं पण खडसेंनी ऐनवेळी जाहीर केलं की मी भाजपला मदत करणार आहे, आणि खडसेंची एंट्री म्हणजे साहजिकच आहे, मतांचं भाजपकडे जाणं हे ठरलेलं होतं. या निवडणुकीमध्ये मनी पॉवर चालली नाही, ती कुठल्याही प्रकारची असू दे, लिगल असू दे इलिगल असू दे, रक्षा खडसे या सुद्धा सुरुवातीलाच इतकं मताधिक्य त्यांनी घेतलं की रेकॉर्ड ब्रेक मतांनी त्या निवडून आल्या. सर, महाराष्ट्रात एकीकडे भाजपचा पराभव होत असताना अगदी पंकजा मुंडे सारखा उमेदवार साथ. मी या आधी सुद्धा अश्विन तुझ्या शो मध्ये बोललो होतो की रक्षा खडसे या 2014 एकनाथ खडसे यांच्या सुनबाई होत्या. 2019 त्या विद्यमान खासदार म्हणून त्यांनाच तिकीट दिलं गेलं. यावेळेस मात्र रक्षा खडसे ह्या भाजपच्या नेत्या झालेल्या होत्या आणि त्या हॅट्रिक त्यांनी केली पाहिजे अशा वाटणाऱ्या पक्षश्रेष्ठींना नेत्या होत्या आणि त्या निवडून येतील याची खात्री होती आणि त्यांना तिकीट दिलं गेलं तर जे काही गटातटाचं माहितीतलं राजकारण आहे ते शमलं जाईल, प्लस एकनाथ खडसेंचा नाईलाज होईल, त्यांना यावंच लागेल, असा सगळा गेमप्लान होता आणि त्याचा बरोबर फायदा हा रक्षा खडसे यांनी उचलला आणि त्यांची लँडस्लाईड विक्ट्री आहे. म्हणजे हे श्रीराम पाटील यांच्यासाठी हा आयुष्यभरासाठी धडा आहे की केवळ पैशाच्या बळावरती तिकीट घेतोय, मला तिकीट द्या मी निवडणूक लढतो आणि माझी यंत्रणा स्वतःची आहे प्लस तुमची यंत्रणा घेतली तर मी काहीतरी करून दाखवतो, असं होत नसतं राजकारणामध्ये. राजकारणामध्ये तुम्हाला सिरियस पॉलिटिक्स करावं लागतं. ऑल्दो पॉलिटिक्स इज अन आर्ट ऑफ पॉसिबिलिटीज, पण अशा पॉसिबिलिटीज नाहीत की जिथे दुसऱ्याच्या बळावरती जीवावरती आपण स्वार होऊ, नाही, तुम्हाला स्वतःला त्यासाठी बरंच काही करावं लागतं.